गुड मॉर्निंग टू ऑल। आज हा व्हिडिओ तयार करण्यामागचं एक असं कारण आहे की ह्या कोविड-19 मुळे विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयातून सूचना प्राप्त होण्यासाठी जे वेळ लागणार आहे त्या लवकर प्राप्त होण्यासाठी किंवा त्यांना लवकर माहिती मिळण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे। ह्या व्हिडिओ तयार करण्याचा उद्देशच हा आहे की विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध व्हावी, त्यांना सगळी माहिती मिळावी, त्यांना ऍडमिशन घेता यावं आणि त्यांना जास्त काही परेशानी होऊ नये म्हणून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे। बाकी दुसरा ह्या व्हिडिओ तयार करण्यामध्ये बाकी काही उद्देश नाहीये। तर मी सर्वप्रथम 10वी आणि 12वीचं जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, 10वी आणि 12वीमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, मी त्यांचं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो। सध्या 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस महाविद्यालयामध्ये चालू आहे। 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 11वीमध्ये प्रवेश मिळण्यासाठी सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस मधून त्यांना जावं लागणार आहे आणि त्या सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस मधून जाण्यासाठी त्यांना अगोदर रजिस्ट्रेशन सेंट्रलाइज रजिस्ट्रेशन प्रोसेस करणं गरजेचं आहे। काही जास्तीची माहिती हवी असल्यास त्यांनी अमरावती विभागासाठी विद्याभारती महाविद्यालय अमरावती इथं हे सेंट्रलाइज ऍडमिशनचं सेंटर आहे 11वीच्या ऍडमिशनसाठीचं, तर त्यांनी दूरध्वनीद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून ती माहिती घ्यावी। आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संस्थेचे किंवा महाविद्यालयाच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करून घ्यावी। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मी कळवू इच्छितो की BA, BSc, BCom, MA, MSc, MCom आणि इतर अभ्यासक्रमासाठी प्रथम सत्र वगळता अन्य सत्रात डायरेक्ट प्रवेश दिला जाणार आहे। त्यामुळे तिसऱ्या, पाचव्या आणि नव्या सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना डायरेक्ट प्रवेश दिला जाणार आहे। यामध्ये याचे म्हणजे विना परीक्षेविना त्यांना तो प्रवेश दिला जाणार आहे। आणि यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये BA, BCom, BSc, MA, MCom, MSc किंवा आणखी कोणत्या वेगळ्या कोर्सेसमध्ये फर्स्ट सेमिस्टरसाठी जर प्रवेश घेतलेला असेल तर त्यांना सेमिस्टर थर्ड म्हणजे द्वितीय वर्षामध्ये डायरेक्ट प्रवेश दिला जाणार आहे। त्यांना त्यांनी सेकंड सेमिस्टरची परीक्षा न देता त्यांना डायरेक्ट सेमिस्टर थर्ड मध्ये म्हणजे द्वितीय वर्षामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये BA, BCom, BSc किंवा अन्य कोर्सेसच्या द्वितीय वर्षात जर प्रवेश घेतला असेल तर त्यांना सेमिस्टर फाईव्ह म्हणजे तृतीय वर्षामध्ये त्यांना डायरेक्ट प्रवेश दिला जाणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमांच्या कोर्सेस किंवा डिप्लोमामध्ये शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये तृतीय वर्षासाठी प्रवेश घेतलेला असेल त्यांना सेमिस्टर 7 म्हणजेच चौथ्या वर्षासाठी प्रवेश दिला जाणार, डायरेक्ट प्रवेश त्यांना दिला जाणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमाच्या कोर्सेस किंवा डिप्लोमासाठी शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये चौथ्या वर्षासाठी प्रवेश घेतला असेल त्यांना सेमिस्टर 9 म्हणजे संबंधित अभ्यासक्रमाच्या पाचव्या वर्षासाठी प्रवेश दिला जाणार आहे। तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयाशी दूरध्वनीद्वारे किंवा ईमेलद्वारे किंवा वेबसाईटवर जाऊन त्यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि तो संपर्क करून आपला प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तो आपला प्रवेश पूर्ण करायचा आहे। आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून
रजिस्ट्रेशन प्रोसेस बघून घ्या आणि यामध्ये आमच्या संस्थेचे जे प्राध्यापक आहेत प्राध्यापक राहुल मापारी सर यांनी ऑनलाईन ऍडमिशन आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. ही सगळी माहिती त्यांनी चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. तर कृपया आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ती लिंक क्लिक करून हा तो व्हिडिओ बघावा. आता राज्यामध्ये कोरोना विषाणू कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या सध्याच्या आदेशानुसार संलग्नित महाविद्यालयामध्ये दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत विद्यार्थ्यांनी सध्याच्या काळात कोणत्याही महाविद्यालयात गर्दी करू नये, गर्दी म्हणजे तिकडे जाऊ नये. जे काय महाविद्यालयाची जे काय काम असतील ते सर्व काम ऑनलाईन करावीत आणि आपण हे सुरक्षित राहो ही विनंती. आता शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेतील MSc MA च्या मागील वर्षी प्रथम वर्षाच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना असं सूचित करण्यात येतं की त्यांनी MSc सेकंड इयर वर्गामध्ये ऑनलाईन प्रवेश लवकरात लवकर करून घ्यावा आणि आपला अभ्यास सुरू करावा. कारण बरेच दिवस वाया गेलेले आहेत आणि जे अंतिम सत्रातील विद्यार्थी आहेत ज्या अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्रातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपला अमूल्य वेळ वाया न घालवता तो वेळ अभ्यासासाठी खर्च करावा अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि सध्या या काळामध्ये बाहेर कुठे जास्त सर्वांनी फिरू नये, आपल्या आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, सुरक्षित राहावं आणि शक्यतो घरी बसून सध्या अभ्यास करावा. ज्या काय ऍडमिशन प्रोसेस असतील त्या ऍडमिशन प्रोसेस ऑनलाईन करायच्या आहेत. तुम्हाला फीस सुद्धा ऑनलाईनच भरायची आहे, सगळं ऑनलाईन करायचं आहे, त्याचं काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. काही अडचण असली आम्हाला फोन करा. प्रवेश समितीमधील जे सदस्य आहेत त्यांना फोन करा, त्यांच्याकडून माहिती घ्या, संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून माहिती घ्या. आम्ही सगळेजण सर्व मुलांना कोऑपरेट करण्यासाठी तयार आहोत. विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाहीत आणि विद्यार्थ्यांना त्रास बिलकुल होऊ देणार नाहीत. तरी विद्यार्थ्यांनी आपापल्या तब्येतीची काळजी घ्यावी व आपला प्रवेश ऑनलाईन पद्धतीनं निश्चित करून घ्यावा हे सर्वांना कळविण्यात येत आहे, सर्वांना सूचना करण्यात येत आहे, सर्वांना विनंती करण्यात येत आहे. तर हा व्हिडिओचा उद्देश जो होता तो फक्त मुलांना माहिती देण्यासाठीचा होता. तर यापुढील आणखी काही जर कुणाला म्हणजे माहिती आवश्यक असेल हवी असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. मी नेहमी तुम्हाला अशा पद्धतीची माहिती देत राहील की जेणेकरून जी तुमच्या उपयोगाची आहे, ज्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीनं करता येतील, यामागचा हा माझा हा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश आहे. ठीक आहे, नमस्कार. यानंतर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत काही नवीन विद्यार्थ्यांसाठी जर काही सूचना असतील. थँक्यू.